नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मिहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शेअर मार्केट समजावून सांगत असतानाच शेअर मार्केटची सुरुवात कशी करावी याच्यावर व्हिडिओ द्या अशा अनेक कमेंट्स माझ्याकडे आले, म्हणून मी व्हिडिओ द्यायला सुरुवात केली आहे. काल पहिला व्हिडिओ शुक्रवारी दिला, त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे दुसरा. आता शेअर मार्केटमध्ये जाणं म्हणजे काय भाजी मंडईत जाणं नव्हे किंवा साडी खरेदी करायला जाणं नव्हे, तर आपण जी वस्तू घेतो नेहमी ती वापरण्यासाठी घेतो, खाण्यासाठी घेतो, नेसण्यासाठी घेतो, टी व्ही खरेदी केला, एसी खरेदी केला, उपयोगासाठी घेतो. त्याच्यातून पैसे कमावणं हा उद्देश नसतो, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. शेअर मार्केटमध्ये आपण एखादी गोष्ट घेतो तेव्हा ती आपल्याला विकायची असते. साधं आपण सोनं जरी घेतलं तरी ते विकण्यासाठी घेत नाही, घर जरी घेतलं तरी आपण राहण्यासाठी घेतो. म्हणजे 100 लोक असा विचार करत असतील की मी हे घर विकायला गेलो तर माझ्या घराला भाव किती आहे, पण बहुतेक लोक हे घर राहण्यासाठी मला योग्य आहे का किंवा व्यवसाय करण्यासाठी ही दुकानासाठी जागा योग्य आहे का हा विचार करतात. पण अशा पद्धतीचा विचार आपण मार्केटमध्ये जेव्हा शेअर विकत घेतो तेव्हा करीत नाही. मार्केटमध्ये जो शेअर घेतो तो विकून प्रॉफिट मिळवण्यासाठी घेतो, त्यामुळे तो त्या क्वालिटीचा असला पाहिजे, शेअरची रक्कम वाढली पाहिजे. जेव्हा आपण फिक्स डिपॉझिट रिसीट उतरवतो, समजा 10,000 फिक्स डिपॉझिट रिसीट उतरवली आहे, घेतली आहे, काढली आहे, तर त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतं. वर्षाची रिसीट असेल तर 1 वर्षानंतर मिळतं, 2 वर्षाची असेल तर 2 वर्षानंतर मिळतं, म्हणजे मुदतीनंतर मिळतं. पण 10,000 रिसीट आहे तर 10,000 वाढून 12,000 होत नाहीत, म्हणजे बाकी कुठेही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाढत नाही आहे. पण मार्केटमध्ये मात्र तुम्ही जो शेअर घेता त्या शेअरची किंमत वाढते आणि तुम्हाला डिव्हिडंड पण मिळत असतो, त्यामुळे शेअर त्या क्वालिटीचा किंवा त्या योग्यतेचा असला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट अभ्यासणं, त्या ती कंपनी कोणत्या व्यवसायात आहे, काय काय करते, तिच्या ब्रँडला व्हॅल्यू आहे का, शेअर महाग आहे की स्वस्त आहे, वर्षापूर्वी त्याचा भाव काय होता, खूप वाढल्यानंतर तुम्ही घेऊन काहीच फायदा नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही दिवाळी आली आहे, दिवाळीच्या आधी 3 आठवडे आकाश कंदील घेतला तर तो स्वस्त पडतो, पण उद्या दिवाळी आहे आणि आज घ्यायला गेला तर तो महागच पडेल. हा जसा विचार करता तसं मार्केटमध्येही तुम्ही विचार केला पाहिजे की मला शेअर स्वस्त मिळणार आहे की मला शेअर महाग मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कायम मला विचारलं जातं की शेअर मार्केटमध्ये ब्रोकरची गरज असतेच का, ब्रोकरशिवाय नाही करू शकत का, ऑनलाईन केलं तर काय झालं. अहो, ऑनलाईन केलं तरी कुणीतरी ब्रोकर आहेच, तुम्हाला जो ॲप देतो तो ब्रोकरच असतो, कोणातरी मध्यस्थाच्या मार्फतच हे काम होतं. तुम्ही डायरेक्ट नॅशनल स्टॉक एक्सचेंज बरोबर किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बरोबर व्यवहार करीत नाही, ब्रोकरच्या मार्फतच हा व्यवहार होतो. तुम्ही डीमॅट अकाउंट उघडता, ट्रेडिंग अकाउंट उघडता. आता हे डीमॅट अकाउंट उघडताना, ट्रेडिंग अकाउंट उघडताना ब्रोकरेज किती लावलं जातं, GST किती लागतं, बाकीचे चार्जेस किती लागतात,
ब्रोकरेज तुमच्या अमाऊंटवर लागतो आणि या ब्रोकरेजवर बाकीचे सगळे चार्जेस लागतात. मग कोणत्या ब्रोकरकडे किती हे चार्जेस लागतात, तुम्ही जे काही फॉर्म भरणार आहात, ज्याच्यावर सही करणार आहात, ते फॉर्म नीट लक्ष देऊन वाचा. तुम्ही फॉर्म वाचले नाही आणि नंतर जर तक्रार करायला गेलात की असं असं झालंय, तर ब्रोकर सांगेल तुम्हाला की तुम्हीच कबूल केलं होतं, तुम्हीच सही केली आहेत. असं करू नका, कारण तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी देत असता. पॉवर ऑफ अटॉर्नी देता याचाच अर्थ तुमचे शेअर त्या ब्रोकरकडे राहतात. तुम्ही पेमेंट केली नाही तर तुमचे शेअर जप्त ब्रोकर करू शकतो तुम्ही पेमेंट देईपर्यंत. त्यामुळे प्रत्येक ब्रोकरचे काय काय कायदे आहेत, कोण ब्रोकर किती ब्रोकरेज लावतो, आणि एखादा ब्रोकर फार कमी ब्रोकरेज लावत असेल तर तुम्हाला जशी बाजारात शंका येते की बाबा सगळीकडे 60 रुपये किलो घडतोय आणि हा 10 रुपये किलोनी का देतोय, तशीच शंका तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुद्धा आली पाहिजे. कोण ब्रोकर घराजवळ आहे, मला जर जायची गरज लागली तर मी तिथे जाऊ शकते का, मा जर ऑनलाईन मी अकाउंट उघडला तर मला सगळे व्यवहार ऑनलाईन करता येणार आहेत का, येणार नसतील हे व्यवहार ऑनलाईन करता तर मला तो ब्रोकर तशी मदत करणार आहे का. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. अजिबात अकाउंट उघडण्याची घाई करू नका. सुरुवात केल्या बरं भांडवलही लागतं बाजारामध्ये, त्यामुळे हळूहळू ते भांडवलही गोळा करत चला. मार्केटची माहितीही त्याबरोबर गोळा करत चला आणि कोणकोणाकडे अकाउंट उघडता येतो त्याचीही माहिती गोळा करा. आणि कधी कधी असं असतं की महिला दिनानिमित्त तुम्हाला अकाउंट फ्री दिला जातो, कधी 15 ऑगस्ट निमित्त त्यांची काही योजना असते, अशा वेळेलाही तुम्हाला अकाउंट उघडून कितपत शेअर मार्केट करता येतं ते पाहताही येतं. त्यामुळे एकदम अकाउंट उघडण्याची सुरुवातीला घाई करू नका, कारण अकाउंट उघडला की त्याचे चार्जेस भरणं आलं आणि तुम्हाला तेव्हा मार्केट करता येत नसतं, मग मी उगीचच अकाउंट उघडून बसले असं होतं. तुम्हाला काल मी सांगितलं सेक्टरची माहिती मिळवा. कधी कधी मार्केटमध्ये असं असतं की एखाद्या नावावरनं काहीच कळत नाही. आता ग्रीव्ज कॉटन हा शेअर आहे, त्या शेअरमध्ये कॉटन शब्द आहे म्हणजे तो टेक्सटाईल क्षेत्रातला शेअर नव्हे, ती कंपनी इंजिन बनवते. मग अशा वेळेला होतं असं की एखादी टेक्सटाईलची बातमी आहे तर तुम्हाला वाटतं की हा शेअर वाढेल, कारण तिथे कॉटन आहे नावामध्ये, पण तो शेअर वाढतच नाही. अशा प्रकारची फसगत होऊ शकते. कधी कधी तुम्हाला मार्केटमध्ये वाटतं की हा शेअर महाग आहे खूप, तर शेअर महाग किंवा शेअर स्वस्त हे शेअर बाजारात त्याच्या किमतीवर अवलंबून नसतं. त्याच्यासाठी वेगवेगळे फायनान्शियल रेशोज आहेत, त्या रेशोजवर तो शेअर स्वस्त आहे का महाग आहे हे ठरतं. त्यामुळे एखाद्या शेअरची किंमत 19 रुपये आहे किंवा 9 रुपये आहे किंवा 2 रुपये आहे म्हणजे तो शेअर स्वस्त, आणि एखाद्या शेअरची किंमत 5000 रुपये आहे म्हणजे तो महाग असं धरून चालू नका. कधी कधी शेअर मार्केटमध्ये तुम्हाला असंही ऐकू येईल की 3900 रुपयाचा शेअर स्वस्त आहे आणि 2200 रुपयाचा शेअर त्याच प्रकारातला त्याच टाईपमधला शेअर हा महाग आहे.
मग हे महाग स्वस्त कसं ठरवतात हे सुद्धा शेअर मार्केट करताना तुम्हाला बघायला लागेल. त्यामुळे अकाउंट उघडण्याची अजिबात घाई करू नका. हळूहळू हळूहळू पायरी पायरीने मार्केट समजावून घ्या. तर कोणता एकाच सेक्टर, एक सेक्टर घेतलात, समजा सिमेंट सेक्टर घेतलात, टेक्सटाईल सेक्टर घेतलात, कुठलाही ऑइल सेक्टर घेतलात, कोणताही सेक्टरमध्ये शेअर स्वस्त महाग कसा ओळखायचा हे हळूहळू शिकून घ्या आणि पायरी पायरीने पुढे जा. आणि जेव्हा तुमचं नॉलेज गोळावे तेव्हाच अकाउंट उघडायच्या भानगडीत जा. असंच काही मार्गदर्शन मी पुढच्या व्हिडिओमध्ये करीन. नमस्ते.